नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ते मुंबई उच्च न्यायालय यामध्ये शिपाई अहमद या पदाची भरती निघालेली होती, तर आता याची निवड यादी लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं या यादीमध्ये येणार आहे तर त्याची आता चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर बघा, संपूर्ण यादी कशाप्रकारची लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 21 मार्च 2023 लक्षात ठेवायचं, मुंबई उच्च न्यायालय यामध्ये भरती निघालेली होती 21 मार्च 2023. एकूण जागा होत्या 132, जे आता भरती निघालेली होती 5000+ जागेची, त्याची यादी नाही आहे मित्रांनो. ही जी मार्च महिन्यामध्ये भरती निघालेली होती त्याची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तर बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा, उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई याच्या आस्थापनेवरील शिपाई किंवा हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवाराची यादी, संदर्भ जाहिरात दिनांक 21 मार्च 2023. तर मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्याचे नाव या यादीमध्ये आलेले आहे त्यांची आता लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, तुमची आता लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला यासाठी परीक्षा शुल्क भरण्याच्या आधी, तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक्झाम शुल्क पण भरावे लागणार आहे. तर बघा, यामध्ये संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे, तर आणि किती विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, सिरियल नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो, पहिल्या यादीमध्ये एकूण 5000 विद्यार्थी निवडलेले होते आणि दुसऱ्या यादीमध्ये जवळपास 2600+ विद्यार्थी निवडलेले होते. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर यामध्ये 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेखी परीक्षेसाठी. लक्षात ठेवायचं, 3888 विद्यार्थी म्हणजे खूप सारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडलेले आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेले होते त्यांची या ठिकाणी आता निवड झालेली आहे लेखी परीक्षेसाठी. बघा मित्रांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर बघा, वरील नमूद उमेदवारांना कळविण्यात येते की शिपाई किंवा हमाल पदाची जाहिरात दिनांक 21 मार्चमधील खंड 4 नुसार परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक. तर मित्रांनो, तुम्हाला आता 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल. तर मित्रांनो, आता या सर्व विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आता हे एक तुम्हाला केव्हा भरावे लागेल याची अजून दिनांक जाहीर करायचा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे लेखी परीक्षेसाठी आणि 125 रुपये तुम्हाला एक्झाम शुल्क भरावे लागणार आहे. तर परीक्षा शुल्क भरण्याची लिंक सध्या ओपन व्हायची आहे, याचा दिनांक जो आहे मित्रांनो हा नंतर जाहीर केला जाणार आहे. 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती आणि एक्झामसाठी केलेली आहे, त्यांना आता एक्झाम शुल्क भरावे लागेल, याचा दिनांक नंतर जाहीर केला जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, यामध्ये 1226 विद्यार्थी असे आहे की त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे, कोणत्या कारणाने रिजेक्ट केलेला आहे हे तुम्हाला या यादीमध्ये पाहावं लागेल. ठीक आहे, 151 विद्यार्थी असे आहे ते आहे की त्याचे डॉक्युमेंट जे आहे ते उशिरा पोहोचलेले आहे. तर काही विद्यार्थी असे आहे 26 की त्यांनी जे डॉक्युमेंट आहे ते कुरिअरने पाठवलेले आहे, स्पीड पोस्टने न पाठवता. मित्रांनो, 2321 विद्यार्थी असे आहे की त्यांचे डॉक्युमेंट जे आहे झालेले नाहीत तारखेपर्यंत. ठीक आहे, तर मित्रांनो, तुमचं जर नाव या यादीमध्ये नसेल तर तुमचे रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आपलं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तर ही जी साईट दिली आहे मित्रांनो, या साईटवर तुम्हाला संपूर्ण लिस्ट पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर ही साईट ओपन करायची, या साईटवर जाऊन आपलं संपूर्ण यादी तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर हे 3888 जे विद्यार्थ्यांची जी यादी आहे हे तुम्हाला टेलिग्रामवर पण उपलब्ध केल्या जाणार आहे किंवा तुम्ही या साईटवरून पण डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, साईट दिलेली आहे bombayhighcourt.nic.in, या साईटवर तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता, व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर बघा मित्रांनो, हीच ती भरती आहे, हे मार्च महिन्यात निघालेली होती 2023 आणि निवड यादी होती 128 आणि प्रतीक्षा यादी होती 32 विद्यार्थ्यांची. ठीक आहे, तर आता 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे, आपलं नाव व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो, ही साईट दिलेली आहे, या साईटवरून तुम्ही आपली संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता, यादी पण डाउनलोड करू शकता. आणि तुमचं नाव जर यादीमध्ये नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट का करण्यात आलेला आहे हे पण यादी तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, आता जी जिल्हा न्यायालयाची भरती निघालेली होती त्याची यादी ही लागलेली नाही आहे, ही भरती जी आहे मार्च 2023 निघालेली होती त्याचीच निवड यादी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, यानंतरची पुढील प्रक्रिया काय असणार आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ उद्या
यूट्यूब चैनल आपल्याला येऊन जाईल। त्यासाठी तुम्ही चैनल आता सब्सक्राइब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।